लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळे महायुतीने विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसलेली आहे. मतांचं दान पदरात पडावं यासाठी आकर्षक योजना जाहीर करायचा धडाका सरकारने लावलाय. लाडकी बहीण या योजनेनंतर आता बेरोजगार तरुणांसाठी लाडका भाऊ योजनेची घोषणा करण्यात आली आहे. लाडका भाऊ योजना नक्की काय आहे आणि या योजनेचा लाभ कुणाकुणाला घेता येईल, बघूया रिपोर्ट. लाडकी बहीण पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बेरोजगार तरुणांसाठी खास योजना आणली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण असं या योजनेचं नाव आहे. जे युवक कारखान्यांमध्ये अप्रेंटिसशिप करतील त्यांनाच या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा लाभ कुणाला? अप्रेंटिसशिप करणाऱ्या 12वी उत्तीर्ण डिप्लोमाधारक पदवीधर विद्यार्थ्यांना स्टाइपंड म्हणून प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम मिळणार. 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा 6,000 रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये मिळणार, पदवीधरांना 10,000 रुपये मिळणार. या योजनेसाठी राज्यातील बेरोजगार तरुणच पात्र असतील. काही लोक म्हणाले लाडकी बहीण तर केलं, लाडका भावाचं काय? मग लाडका भावाचं पण केलं. आता जो 12वी झाला आहे त्याला 6,000, डिप्लोमा झाला आहे त्याला 8,000, डिग्री झाला आहे त्याला 10,000 रुपये महिन्याला. इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे. विचारी गोष्टीचा आनंद आहे. हा सगळ्यात चमत्कार कालच्या लोकसभेच्याच मतदारांच्या मतात आहे आणि म्हणून मतदारांनी मतं व्यवस्थित दिली तर बहीण भाऊ सगळ्यांची आठवण होते. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करावी लागणार आहे, जेणेकरून तिथे बेरोजगार तरुणांना कामाचा अनुभव घेता येईल आणि त्या अनुभवाच्या जोरावर पुढे त्यांना चांगली नोकरी मिळेल. एक प्रकारे स्किल्ड मॅनपॉवर तयार करणं हा या योजनेमागचा उद्देश आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, निवास प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, वय प्रमाणपत्र, चालक परवाना, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचं छायाचित्र, बँक खाते पासबुक, ईमेल ID. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथजी शिंदे साहेबांनी नुकतंच अधिवेशनामध्ये जे अत्यंत सुंदर मुख्यमंत्रीचा लाडका भाऊ अशी जी आम्ही योजना म्हणतोय ती सुंदर आहे. आपण बघितलं पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये जे बेरोजगार मुलं आहेत त्यांना कंपनीकडून तर पैसे मिळणार आहे, त्यासोबत शासनाकडून देखील स्टायफंड मिळणार आहे. ही अत्यंत महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे असं वैयक्तिक आमचं मत आहे. मतदारांना प्रभावित करणं आणि मतपत्रात पाडून घेण्याचं हे धोरण आहे. वास्तविक महाराष्ट्राला कर्जबाजारी करून महाराष्ट्राला भिकेला लावण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेलं आहे. अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्येक मुलाला हे जॉबला लावत आहेत. मग जर जॉब करायचा असेल, काम करायचं असेल, तर हे जे गव्हर्नमेंट पैसे देत आहे ते गव्हर्नमेंट फक्त त्याला कामाचे पैसे देत आहे, त्याला मोफत पैसे देत नाहीये. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारनं आणली. आता लाडक्या भावांसाठी सुद्धा या योजनेची घोषणा करत GR काढलाय. मात्र यावरून विरोधकांनी महायुती सरकारवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर लाडका भाऊ योजनेमध्ये कौशल्य विकास या विषयाला प्राधान्य देऊन प्रशिक्षण पण द्यायचंय आणि बेरोजगारांना त्या ठिकाणी 10,000 रुपयापर्यंतची आर्थिक सहाय्य मिळेल या पद्धतीचा कार्यक्रम सुद्धा ठरवलेला आहे. सर्वाधिक 10वी पास आहेत, डिप्लोमा आणि डिग्री घेतली कोणी? त्याच्यानं बेटा म्हणा तो अप्रेंटिसशिप हे निवडणुकीचे जुमले 15 लाख देंगे. कुठे गेले 15 लाख? अमित शहाने सांगून लागलं निवडणुकीत असं फेकावंच लागतं जरा. त्यांचे शिष्य आहेत त्या सगळे. माहिती काढा, त्यांनी ते बजेटमध्ये सांगितलेलं होतं ठराविक लोकांना जे त्यांचे स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये तिथे ते देणार आहेत, सबसिडी देणार नाहीयेत. आणि खरं असं जर असेल तर मग लाडकी बहीण घरा देखील 10,000 दोघं नाही, भाऊ आणि बहीण सरसकट 10,000 देऊन टाका, फायदा होईल. मला असं वाटतं ठीक आहे, योजनामध्ये जे बेरोजगार असतील त्यांना दिलं तर त्याचं स्वागतच आहे, पण स्टायपेंड देण्यापेक्षा त्यांना नोकरी देणं हे जास्ती महत्वाचं काम सरकारचं असायला पाहिजे. ते सगळेच जण लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार युवकांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ देऊन त्यांना रोजगारासाठी तयार केलं जाणार आहे. या योजनेतून दरवर्षी 10 लाख तरुणांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. ही योजना राज्यातील तरुणांचे तांत्रिक आणि व्यावहारिक कार्य कौशल्य वाढवण्याच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल ठरेल अशी आशा करूया. ब्युरो रिपोर्ट,
पुढारी न्यूज.